हातकणंगले तालुक्यातील मिणसे इथं विद्युत खांबाला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानंतर विद्युत वाहिन्या ऊस शेतीत पडल्यानं सहा ते सात शेतकऱ्यांचा उभा ऊस जळाला या दुर्घटनेत शेतकऱ्यांचं आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय या आगीत ऊसासह विद्युत साहित्यही जळालंय हातकणंगले तालुक्यातील मिणचे इथले सुनील देसाई यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्यानं शेणखत टाकण्याचं काम सुरू होतं मात्र चालकाच्या बेजबाबदारपणे ट्रॅक्टर विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मरला धडकला या धडकेनंतर विद्युत तारा परिसरातील ऊस शेतीत पडल्या विद्युत प्रवाह सुरू असल्यानं ऊसानं पेट घेतला यावेळी लागलेल्या आगीत देवेंद्र लिंगाप्पा पोळ संपत बापू पाटील निर्मला धोंडीराम जाधव भीमराव यादव आणि श्यामराव माळी यांच्या शेतातील ऊस पीक जळून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान झालं याबाबतची तक्रार पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे